हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. क्लास 10 सायन्स पार्ट 2 मधील हा चॅप्टर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टेम सेल काय असतात, त्या स्टेम सेलचे युजेस, त्याचबरोबर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आणि बॉडी डोनेशन काय आहे, हेही डिटेलमध्ये आपण सर्व डिटेलमध्ये आपण हे अभ्यास केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बायोटेक्नॉलॉजी. ओके, आता व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय. ओके, क्लास 12th मध्ये तुम्हाला हा एक चॅप्टर बघायचा आहे बायोटेक्नॉलॉजी. यासाठी हा टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी आधीपासूनच सांगत आहोत की आपला हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला क्लास 12th मध्ये पण पाहायचा आहे. ओके, आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय बघा. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी. इट इज कॉल्ड ॲज द बायोटेक्नॉलॉजी. बघा यामध्ये आपल्याला काय केलं, कॉम्बिनेशन दिसतं आपल्याला. बायोटेक्नॉलॉजीला आपण जर असं डिस्क्राईब केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक वर्ड दिसतोय बायो, मीन्स इथं आहे बायोलॉजी. ओके, बायोलॉजी. आणि दुसरं दिसतं आपल्याला टेक्नॉलॉजी, म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज जेव्हा आपण बायोलॉजीमध्ये करतोय इट इज द बायोटेक्नॉलॉजी. म्हणजेच कशासाठी करणार आहे, फॉर द ह्युमन अँड ॲनिमल डेव्हलपमेंट. ओके, फॉर द ह्युमन वेलफेअर. ह्युमनच्या वेलफेअरसाठी, ह्युमनमधील मॉडिफिकेशन करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्याचा आपण यूज करणार आहोत. मग आपण हे अप्लाय करणार आहोत प्लॅन्टवरती आणि काही ॲनिमल्सवरती, ह्यांचा आपण ॲप्लिकेशन बघणार आहोत. ठीक आहे, बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय सांगितलं जातं. इट इज द आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम फॉर द ह्युमन वेलफेअर. म्हणजे आपण काय करणार आहे, आर्टिफिशियली जेनेटिक चेंजेस करणार आहोत. ॲनिमलमध्ये किंवा प्लॅन्टमध्ये आपण आर्टिफिशियली चेंजेस करून, त्यांच्या जीनमध्ये चेंजेस करून त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करणार आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. ओके, ह्यामध्ये हायब्रिडायझेशन करणार आहे फॉर द ह्युमन वेलफेअर. म्हणजे आपल्याला त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवून भेटण्यासाठी आपण त्या ॲनिमल्समध्ये किंवा क्रॉपमध्ये मॉडिफिकेशन करणार आहे विथ द हेल्प ऑफ द आर्टिफिशियल जेनेटिक्स. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द बायोटेक्नॉलॉजी. मग आता हे बायोटेक्नॉलॉजी आपल्याला करण्यासाठी, म्हणजेच आर्टिफिशियल ऑर्गॅनिझम, म्हणजेच त्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणलं होतं, असं हायब्रिडायझेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या बायोलॉजीमधील काही टर्म्स, म्हणजेच जसं की सायटोलॉजी होतं पाहिलेलं आपण, सायटोलॉजी म्हणजे काय, त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री आहेत, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, अशा बायोटेक्नॉलॉजीचा किंवा अशा वेगवेगळ्या डिफरंट एरियाचा यूज आपण ह्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये करणार आहोत. मग ह्याचा बेनिफिट आपल्याला काय आहे, बेनिफिट बघा. आपल्याला दिसतंय फील्ड लाईक इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट, म्हणजेच मॉडिफिकेशन करत असतो. म्हणजेच क्रॉपमध्ये जेव्हा मॉडिफिकेशन होणार आहे त्याच्यापासून आपल्याला हाय इल्डिंग भेटतंय. ॲग्रिकल्चर, फार्मसीमध्ये होते, वेगवेगळे वॅक्सिन प्रोडक्शन असेल, वॅक्सिनेशनच्या ज्या काय प्रोसेस असणार आहेत, त्या वेगवेगळ्या डिसीजसाठी असणाऱ्या टॅबलेट्स, औषध, अँटीबायोटिक्स, हे जे काय सगळं प्रोडक्शन आहे त्याचा यूज आपल्याला ह्या बायोटेक्नॉलॉजीमधून भेटणार आहे. त्याचबरोबर बघा, प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज म्हणतोय, अँटीबॉडीज, व्हिटॅमिन्स असतील किंवा हार्मोन्स लाईक इन्सुलिन आहे, असे वेगवेगळे जे काय औषध मेडिकल यूजसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रोडक्शन आहेत, ते सर्व आपण बायोटेक्नॉलॉजीच्या साह्याने इथं तयार करू शकतोय. ओके, लक्षात आलं का, इट इज द बायोटेक्नॉलॉजी. म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीमध्ये बघा आपल्याला काय बघायचं आहे, बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुडेड फॉलोइंग एरियाज. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणते कोणते एरिया इन्क्लुडेड आहेत, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आपल्याला परफेक्टली हायब्रिड ऑर्गॅनिझम तयार करण्यासाठी किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या साह्यानं आपल्याला प्रोडक्टिव्हिटी भेटण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या एरियांचा, बायोलॉजीमधील कोणत्या फील्डचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे ते बघू आपण. त्यामध्ये पहिलं दिसतं आपल्याला मॉलिक्युलर बायोलॉजी. ओके, मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे काय सांगितलं जातं आपल्याला, यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA RNA. ओके, याचा यूज आपण करणार आहोत विथ द हेल्प ऑफ द मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे DNA असतील, RNA, दीज आर द बायोमॉलिक्युल्स. ओके, बायोमॉलिक्युल्स आहेत, त्यांचा वापर आपण ह्या मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजीमध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करणार आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटीसाठी, म्हणजे योगर्ट फॉर्मेशन असेल किंवा ब्रेड फॉर्मेशन असेल किंवा अल्कोहोल प्रोडक्शन असेल, या ठिकाणी आपण जेव्हा मायक्रोबायोलॉजीचा यूज करतोय, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतोय, त्याला म्हणतो आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये. पाठीमागच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपण प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी, जसं की योगर्ट असेल, ब्रेड प्रोडक्शन असेल, अल्कोहोल प्रोडक्शन असेल, हे सगळं आपण जे काय पाहिलं होतं त्यामध्ये आपल्याला मायक्रोबायोलॉजी हा टॉपिक डिटेलमध्ये माहीत पाहिजे. त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री सांगितले, बायोकेमिस्ट्री
म्हणजे वेगवेगळे केमिकल्स असणार आहेत, जसं की अँटीबायोटिक असेल, व्हॅक्सिन असेल, यांच्या प्रोडक्शनसाठी म्हणजेच यांच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्याला ह्या बायोकेमिस्ट्रीचा यूज होणार आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याला. ओके, जेनेटिक इंजिनिअरिंग मीन्स काय? मॅन्युपुलेशन इन जेनेटिक्स, म्हणजे आपल्या एखाद्या जीन्समध्ये मॅन्युपुलेशन करणे, म्हणजे जीनला जीन एका डी एन एमधून जीन बाहेर काढणे किंवा जीन नवीन जीन ॲड करणे, म्हणजेच त्याला आपण जेनेटिक मॅन्युपुलेशन म्हणतो आहे. असे जेनेटिक मॅन्युपुलेशन करण्यासाठी आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगचा तिथं यूज होत असते. म्हणजेच प्लँटमधले किंवा ॲनिमलमधील आपण जीन हे एक्सचेंज करणार आहोत. प्लँटमध्ये काही बॅक्टेरियाचे जीन आपल्याला एक्सचेंज करायचे आहेत, हे ज्या काही प्रोसेस आहेत ते करतो आपण विथ द हेल्प ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, लास्टला आपल्याकडे आहे ते नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी. त्यामध्ये आपल्याला बघतोय की सेल बायोटेक्नॉलॉजीचा यूज आपण करणार आहे सेल अँड टिश्यू कल्चरसाठी, म्हणजे टिश्यू कल्चर करणे, त्याचबरोबर हायब्रिड सीड प्रोडक्शन करणे, हे सगळं जे काय आहे ते नॉन बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचे एरिया आहेत ते इतके आहेत: मॉलिक्युलर बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी. इतक्या टॉपिकमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करत असतोय, त्याचबरोबर तो अप्लाय करत असतो फॉर द ह्युमन वेलफेअर. ओके, मग आता याचे बेनिफिट्स काय आहेत, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचे ह्युमन वेलफेअरसाठी, त्याचबरोबर ॲनिमलसाठी किंवा क्रॉपसाठी म्हणजेच प्लँट्ससाठी बेनिफिट काय काय आहेत ते बघू आपण. आता बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय सांगतात आपल्याला? इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर यील्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ द क्रॉप लँड. म्हणजे आपण काय करू शकतोय, एकरी जे आपण उत्पन्न घेतोय, नॉर्मल समजा की तुम्ही एका एकरमध्ये तुम्ही 5 पोती काहीतरी तुमचं पीक घेत असेल, गहू असेल, ज्वारी असेल, ठीक आहे, तेवढं जर उत्पन्न घेत असेल, जर आपण बायोटेक्नॉलॉजी तिथं अप्लाय केले तर त्या 5 पोत्यांपासून आपण 10 पोत्यांपर्यंत म्हणजे आपण एकंदरीत काय करू शकतोय तर त्याचं उत्पादन हे वाढवू शकतोय. म्हणजे इल्डिंग कॅपॅसिटी त्या लँडची असेल किंवा त्या क्रॉपची असेल ती आपण इन्क्रीज करू शकतोय. ठीक आहे, उत्पादन वाढवायचं म्हणजे हाय इल्डिंग कॅपॅसिटी आपण त्यांच्यामध्ये डेव्हलप करतोय. त्यानंतर काय सांगतोय बघा, एक्सपेन्स ऑन डिसीज कंट्रोल ऑफ हॅव मिनिमायझड सिन्स द डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टन्स व्हरायटीज. म्हणजे आपण काय करतोय, डिसीज कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे फवारणी करत असतोय. ठीक आहे, प्लँटवरती आपण जे काही फवारणी करणार आहे फॉर द डिसीज कंट्रोलेशन, जसं की काही पेस्टिसाइड्स असतील, ओके, इन्सेक्टिसाइड्स असतील, असे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड आपल्याला तिथं कमी फवारावं लागतील बिकॉज ऑफ द रेझिस्टन्स व्हरायटी. म्हणजे त्या प्लँटवरती कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही, कोणताही डिसीज त्याच्यामध्ये होणार नाही, असे आपण प्लँट तयार करणार आहे विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. म्हणजेच हायब्रिड प्लँट आपल्याला इथे तयार करायचे आहेत. हे हायब्रिड प्लँट कसे असणार आहेत की त्या प्लँटवरती कोणताही इन्सेक्ट अटॅक करणार नाही किंवा कोणताही डिसीज अटॅक करणार नाहीत, असे प्लँट आपण तयार करणार आहोत विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. ओके, बघा नेक्स्ट काय सांगितलं, ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ द फास्ट फ्रूट फ्रूट सेटिंग व्हरायटी यील्ड पर ॲनम हॅज बीन इन्क्रीजेस. म्हणजे फास्ट फ्रूट सेटिंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये फ्रूट जे आहेत ते फ्रूट हे लवकर डेव्हलपमेंट होतात किंवा फास्ट डेव्हलपमेंट होते, त्यामुळे आपलं जे काय इन्कम आहे, ॲन्युअल जे काय फ्रूटची डेव्हलपमेंट आहे ती फास्ट होणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर सांगितले बा आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेझिस्टन्स व्हरायटी विच कॅन बी वेट स्टँड व्हेरिएबल टेम्परेचर वॉटर स्ट्रेस चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल बिकम पॉसिबल. म्हणजे जेव्हा दुष्काळ पडतोय म्हणजे कमी पाण्यामध्ये पण ते प्लांट चांगल्या पद्धतीने येऊ शकणार आहेत, टेम्परेचर जर इन्क्रीज झालं, ओके, तापमान जर वाढलं तरीही ते तिथं ते व्हाइट स्टँड म्हणजे तिथं ते तग धरून राहणार आहेत. ओके, असे प्लांट आपण तिथं तयार करत असतोय. म्हणजे जर सॉइलची जर हाय आपण फर्टिलायझर वगैरे जर यूज केले तर त्या सॉइलची जर फर्टिलिटी जर कमी झाली असेल ती पण तिथं डेव्हलपमेंट आपण किंवा तशा कंडिशनमध्ये पण आपले प्लांट हे डेव्हलप झाले पाहिजे, असे आपण हायब्रिड प्लांट तिथं तयार करणार आहोत. ओके, हे आपल्याला त्याचे बेनिफिट्स आहेत. ओके, लक्षात ठेवा बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग आता कमर्शियल ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, म्हणजे कमर्शियल ऍप्लिकेशन्स म्हणजे काय, तर त्याचे युजेस म्हणजे आपल्याला इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण बायोटेक्नॉलॉजीचे युजेस काय काय करून घेऊ शकतोय, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा यूज आपण कुठे करू शकतोय फॉर द कमर्शियल ऍप्लिकेशन्स. ओके, त्यामध्ये बघा, पहिलं आपल्याला सांगितले क्रॉप बायोटेक्नॉलॉजी आहे, आपल्या शेतीमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो, त्याचबरोबर ॲनिमल हजबंड्री आहे, ह्युमन हेल्थ आहेत, इंडस्ट्रीयल प्रोडक्शन आहेत म्हणजेच व्हाईट बायोटेक्नॉलॉजी म्हणतो आपण इंडस्ट्रीजमध्ये, योगर्टची इंडस्ट्री असेल, वाईन इंडस्ट्रीज असेल किंवा अल्कोहोल इंडस्ट्री असतील, अशा इंडस्ट्रीजमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी आहे, एन्व्हायरमेंटचं क्लिनिंग करण्यासाठी मायक्रो पाठीमागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होते विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम वी कॅन द क्लीन द एन्व्हायरमेंट, असे त्यांची जे काय
असा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी आपण ह्या ॲपमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर फूड बायोटेक्नॉलॉजी आहे आणि DNA फिंगरप्रिंटिंग आहे. इतके पॉईंट आपल्याला ह्या ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये पाहायचे आहेत. त्यातील पहिला बघूया आपण आता क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. क्रॉप बायोटेक्नॉलॉजीचा पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. त्यामध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचा पण अभ्यास करणार आहोत. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी मीन्स काय? यूज ऑर ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ऑन क्रॉप. ऑन क्रॉप म्हणजे काय? की आपण बायोटेक्नॉलॉजीचा एक्सपेरिमेंट किंवा जे काय त्यांचं ॲप्लिकेशन आहे ते प्लॅन्टवरती करणार आहोत. दिस इज द क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. मग त्यामध्ये काय काय येतं? इट इन्क्लुडेड द हायब्रिड सीड प्रोडक्शन, ओके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहेत आणि बायो फर्टिलायझर्स आहेत. ओके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपला आपण काय केलेत? BT कॉटन एक्झाम्पल पाहणार आहोत. BT ब्रिंजल आहेत, गोल्डन राईस आहेत, हायर्बिसाइड टॉलरंट प्लांट बघायचे आहेत आपल्याला. बायो फर्टिलायझर म्हणजे काय? की आपण फर्टिलायझर बनतोय विथ हेल्प ऑफ द मायक्रोब्स लाईक ॲझोला, रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर आहेत, ॲनासेप्नोस्टिक आहेत. अशा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपण करणार आहोत फॉर द प्रोडक्शन ऑफ बायो फर्टिलायझर. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा आपल्याकडे हायब्रिड सीड्स. आता हे हायब्रिड सीड म्हणजे काय, हे काय सांगते आपल्याला हे लक्षात घेऊ. पाहिलं, जीन्स ऑफ द टू डिफरंट क्रॉप आर रिकम्बाइंड टू फॉर्म अ हायब्रिड ऑर व्हेरियस क्रॉप. दिस एस्पेशली युजफुल फॉर द फ्रूट. म्हणजे आपण काय करणार आहोत? दोन डिफरंट क्रॉपचे सीड कंबाईन करणार आहोत आणि त्यांच्यापासून एक व्हरायटी म्हणजे एक वेगळी व्हरायटी तयार करणार आहोत. ओके, फ्रूटची व्हरायटी आपण ते तयार करणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हायब्रिड सीड प्रोडक्ट्स करून एक नवीन असं फ्रूट तयार करत असतो. म्हणजे बघा, इथं कॉर्नमध्ये दाखवले, मक्याच्या कणीस दाखवलेत, बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे इथं सीड्स आहेत. ठीक आहे, आणि हे आपल्याला व्हरायटी म्हणजे हे आपल्याला एक हायब्रिड दिसून येते. ठीक आहे, अशा प्रकारचे हायब्रिड सीड आपण तिथं प्रोडक्शन करू शकतो. नेक्स्ट बघा, आपल्याला सांगितलं आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. ओके, आता हे काय असतात बघा? क्रॉप डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर. ओके, आपल्याला एक क्रॉप तयार करायचा आहे म्हणजे एक प्रकारचं प्लांट तयार करायचं आहे. ओके, ह्यामध्ये काय असलं पाहिजे? डिझायर्ड कॅरेक्टर म्हणजे आपल्याला पाहिजे ते कॅरेक्टर आपण त्या प्लांटमध्ये ॲड करायचं आहे. बाय इंटरग्रेटिंग द फॉरेजिन जीन विथ द हेल्प ऑफ द जीनोम कॉल्ड एज द जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. म्हणजे आपण काय करणार आहोत की ह्या क्रॉपमध्ये एखादा आपल्याला डिझायर्ड असं कॅरेक्टर, ओके, डिझायर्ड असं कॅरेक्टर त्यामध्ये इन्क्लुडेड करणार. म्हणजे ह्याच्यामध्ये पण बघा लिमिटेशन असतं. म्हणजे तुम्हाला क्रॉप दिसते म्हणजे ह्याच्या समजा की हे एक मँगो ट्री आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या मँगो ट्रीमध्ये जी काय टेस्ट आहे ती इन्क्रीज करू शकतो आपण, असं डिझायर करू शकतो. म्हणजे हे क्रॉप आणि ह्यांनी एक प्रोडक्शन केलं पाहिजे, म्हणजे त्या झाडांना अंडी घातली पाहिजे, असं क्रॉप आपण तयार करू शकत नाही. आपल्याला इथं काय करायचं आहे की त्याच्यामध्ये जी काय कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी आपल्याला वाढवायची आहे. ओके, फ्रूट करतात मग त्याचा स्वीटनेस असेल, कलर असेल, त्याच्यामध्ये असणारा न्यूट्रिशन व्हॅल्यू असेल, हे आपण इन्क्रीज करू शकतो. त्याच्यापासून वेगळं काय आपण करू शकत नाही. म्हणजे आपल्याला काय सांगतोय की त्याच्यामध्ये असणाऱ्या कॅरेक्टर्सला आपण इम्प्रूव्हमेंट करणार आहे. ओके, आणि अशा इम्प्रूव्हमेंट केलेल्या क्रॉपला म्हणतो आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. ओके, म्हणजे त्यात काय केलं तर हाय इल्डिंग व्हरायटी विथ रेझिस्टंट टू द डिसीजेस. ओके, त्यानंतर वीड्स असणार आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण तिथं क्रॉप इथं तयार करू शकतोय. मग कोणते क्रॉप तयार केलेत हे बघू आपण. आता पहिला आहे आपल्याकडे BT कॉटन. ओके, आता BT कॉटन ह्यामधला जो काय BT आहे तो काय आहे आणि तो कॉटन म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे. कशा पद्धतीने हे BT कॉटन तयार केलेत बघा. BT कॉटनसाठी आपल्याला एक बॅक्टेरिया वापरला आहे, त्याला म्हणतो आपण बॅसेलियस थ्रुंजिनेसिस. बॅसेलियस थ्रुंजिनेसिस हा एक प्रकारचा बॅक्टेरिया. ओके, ह्या बॅक्टेरियाची ॲबिलिटी आहे, इट कॅन ॲबिलिटी टू किल इन्सेक्ट. ओके, बॉल वर्म म्हणतो आपण त्याला. बॉल वर्म हे एक प्रकारचे वर्म आहेत, दे कॅन अफेक्ट ऑन द कॉटन. कॉटनवरती अफेक्ट करणारे असे वर्म आहेत ते बॉल वर्म. ह्या बॉल वर्मला किल करणारं एन्झाईम हे BT तयार करतात. म्हणजे बॅसेलियस थ्रुंजिनेसिस काय करतात? इट कॅन बी अफेक्ट ऑन द बॉल वर्म. ओके, मग बॉल वर्म काय? इट इज द वर्म ऑर इट इज द पेस्ट ऑन द कॉटन. कॉटनची ती एक प्रकारची पेस्ट आहे. मग आपण काय केलं? विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी वी प्रोड्यूस अ प्लांट. म्हणजे आपण एक प्रकारचं क्रॉप तयार केलं आणि त्या क्रॉपमध्ये आपण ह्या BT जीन आपण इन्सर्ट केला. म्हणजे ह्याच्यामध्ये बॉल वर्मला किल करणारा जो काय जीन होता, ते एन्झाईम प्रोड्यूस करणारा जीन होता, तो आपण ह्या प्लांटमध्ये इन्सर्ट केला आहे. मग जेव्हा का ह्याच्यावरती जे काय कापूस आहे तो कापूस येणार आहे इथं, हा कापूस आल्यानंतर इथं जो काय तो बॉल वर्म येतोय
सपोज ह्या बॉल बॉल वर्म आहे आणि हा बॉल वर्म जेव्हा ह्या कापूसचं ह्या प्लांटचं कोणतं पण पार्ट खातोय म्हणजे तो प्लांटला खाऊन टाकतोय त्यावेळेस काय होणार आहे, तो बॉल वर्म जेव्हा त्या क्रॉपचं एखादा पार्ट खाऊन टाकतोय त्यावेळेस तो किल होणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलं, ड्यू टू दिस द टॉक्सिक विच फिटल टू द फॉल वॉर्म वर्म वॉज प्रोड्युस्ड इन द लिव्स. म्हणजे आपण जेव्हा बॅसिलियस थ्रंजनेसिसचा जीन त्या प्लांटमध्ये इन्सर्ट करणार आहोत, त्या प्लांटमध्ये इन्सर्ट केल्यानंतर ते प्लांट एक टॉक्सिक मटेरियल तयार करते आणि ते टॉक्सिक मटेरियल त्या बॉल वॉर्मला किल करते. म्हणजे ॲटोमॅटिकली हे जे काय क्रॉप होतं ते क्रॉप झालं पेस्ट रेझिस्टन्स. ओके, पेस्ट रेझिस्टन्स प्लांट तयार झालं बिकॉज इट किल द बॉल वॉर्म. सपोज की हा बॉल वॉर्म आहे तो एक अळे एक प्रकारची, ह्या अळीने जेव्हा त्या झाडाची पानं खाणार आहेत, ही अळी जेव्हा ती झाडाचं पान खाते त्यावेळेस याचं जे काय डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रेक होते, ॲलिमेंटरी कॅनॉल त्यांचा डिस्ट्रॉय होतं आहे. ओके, अशा प्रकारे आपण ते बी टी व्हरायटी बनवली आहे. बी टी व्हरायटी म्हणजे काय, बॅसिलियस थ्रंजनेसिस पासून तयार केलेले क्रॉप आणि इट इज द पेस्ट रेझिस्टन्स प्लांट. ओके, अशाच प्रकारे आपण काय काय केलेत बघा, बी टी कॉटन तयार केलं होतं, त्यानंतर बी टी ब्रिंजल पण तयार केलं, सेम बी टी कॉटन सारखंच वर्क करते. ओके, हे आपण तिथं बी टीच्या व्हरायटी तयार केलेत. नेक्स्ट आपल्याकडे सेकंड आहे तो गोल्डन राईस. ओके, गोल्डन राईस यामध्ये काय केलं आहे बघा, आपण प्लांटमध्ये म्हणजे राईसच्या प्लांटमध्ये आपण एक प्रकारचं व्हिटॅमिन प्रोड्यूस करणारा जीन तिथं इन्सर्ट केला आहे. ठीक आहे, म्हणजेच कोणता आहे, व्हिटॅमिन ए बीटा बीटा कॅरोटीन. ओके, बीटा कॅरोटीन म्हणजेच व्हिटॅमिन ए प्रोड्यूस करणारा जीन आपण त्या राईसमध्ये इन्सर्ट केला आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतोय गोल्डन राईस. गोल्डन राईस म्हणजे सोन्याचा भात नाही, तो काय करतो आहे, एक व्हिटॅमिन ए हे सबस्टान्स त्याच्यामध्ये तयार करतो आहे. म्हणजे जेव्हा का आपण तो राईस खाणार आहे आपल्याला व्हिटॅमिन ए भेटत असतं. ठीक आहे, अशा प्रकारे कम्पेअर टू द नॉर्मल व्हरायटी दिस व्हरायटी विच हॅज बीन डेव्हलप्ड इन 2005 ओके कंटेन 20 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ द बीटा कॅरोटीन. आपण जे काय बीटा कॅरोटीन रिच असं राईस बनवलं आहे तो कसा आहे, एक वेल डेव्हलप्ड आहे, 20% त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आले त्या व्हिटॅमिनची. ओके, अशा पद्धतीने आपण तिथं क्रॉप प्लांट तयार करत असतो. ठीक आहे, बघा नेक्स्ट आपल्याकडे आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजे काय, लक्षात घ्या बघा, आपल्या शेतामध्ये आपलं जे काय मेन पीक आहे किंवा मेन क्रॉप म्हणतो आपण त्याला, ह्या क्रॉप व्यतिरिक्त काही अनवॉन्टेड प्लांट पण तिथं येत असतात. ठीक आहे, जे अनवॉन्टेड प्लांट आहेत ते आपल्याला नको आहेत, त्यांचा ते आपल्याला नको आहेत, ते प्लांट किंवा अनवॉन्टेड जे काय क्रॉप आहे त्याला आपण वीड म्हणतोय. ओके, वीड्स ते काय करत असते तर आपल्या मेन क्रॉपला जे न्यूट्रिशन भेटणार आहे ते पण ते ॲब्सॉर्ब करतात. ओके, म्हणून आपण काय केलं जातं, वीड्स आर ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप. हे वीड आपल्या मेन क्रॉपला अफेक्ट करत असतात. इफ हर्बिसाइड्स आर यूज, जर आपण हर्बिसाइड तिथं यूज केले फॉर द डिस्ट्रॉईंग द वीड, द इट अफेक्ट ऑन द मेन क्रॉप. जर आपण तिथं तणनाशक जर फवारलं तर ते काय करू शकते, जर आपल्या मेन पिकाला आपण ते डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणून आपण काय केलं, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट तयार केलेत. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजे काय, जेव्हा आपण त्याच्यामध्ये हर्बिसाइड फवारतोय म्हणजेच तणनाशक फवारतोय त्यावेळेस आपल्या मेन क्रॉपवरती म्हणजे मेन पिकावरती कोणताही इफेक्ट होणार नाही, अशा प्रकारचे आपण तिथं क्रॉप तयार केलेत विच कॅन बी हर्बिसाइड रेझिस्टन्स. लक्षात घ्या, तणनाशक रेझिस्टन्स, तणनाशक विरोधक प्लांट म्हणतो आपण त्याला, ज्याच्यावरती तणनाशकाचा कोणताही इफेक्ट होत नाही. त्यामुळे काय होणार आहे, इट बिकम पॉसिबल सिलेक्टिव्हली डिस्ट्रॉय द वीड. म्हणजे ठराविक पिकावरती त्याचा कोणताही इफेक्ट होत नाही, पण ते जे काय तण आले आपल्याला अनवॉन्टेड असे जे काय प्लांट आहेत ते तिथं किल केले जाऊ शकते. हे एक बेनिफिट आपल्याला दिसून येत आहे इन क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. ओके, अशा पद्धतीनं क्रॉप बायोटेक्नॉलॉजी आपल्याला इथं बघायचं आहे. त्यानंतर दुसरा जो काय पॉईंट आहे आपल्याकडे, बायो फर्टिलायझर. ओके, बायो फर्टिलायझर म्हणजे काय, लक्षात घ्या, फर्टिलायझर तर म्हणजे आपल्याला माहित आहे द केमिकल विच यूजफुल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. मग बायो फर्टिलायझर म्हणजे काय, अशा प्रकारचे फर्टिलायझर की जे आपण विथ द हेल्प ऑफ द बॅक्टेरिया किंवा विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम तयार करतोय, अशा फर्टिलायझरला म्हणतो आपण बायो फर्टिलायझर. बघा काय सांगितलं आपल्याला, ड्यू टू द यूज ऑफ द बायो फर्टिलायझर इन्स्टंट ऑफ द केमिकल फर्टिलायझर, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सॉल्युबिलेशन ऑफ ॲबिलिटी ऑफ प्लांट्स आर द इम्प्रूव्हमेंट. म्हणजे प्लांटमध्ये जे काय रायझोबियम वगैरे जे असतात, ओके, रायझोबियम हे आपल्याला किंवा ॲझॅटोबॅक्टर असेल, नोस्टॅक असेल, ॲनाबेना असेल, असे जे काय बॅक्टेरिया आहेत
हे आपल्या बॅक प्लँटमधील नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे प्लँटला इम्पॉर्टंट असा असणारा नायट्रोजन ते प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे, जर केमिकल पेस्टिसाइड केमिकल फर्टिलायझर जर आपण तिथे यूज केले तर असे बॅक्टेरिया किल होते किंवा प्लँटची जी काय कपॅसिटी आहे ती रिड्यूस होण्याची शक्यता तिथं असते. ओके, बायोफर्टिलायझर काय करत असते ते नॅचरली आपल्या प्लँटची इम्प्रूव्हमेंट किंवा तिथं ग्रोथ करताना दिसून येत असते. अशा पद्धतीने आपण फर्टिलायझर तयार करून आपल्या प्लँटची जी काय ग्रोथ आहे ती इम्प्रूव्ह करू शकते विथ द हेल्प ऑफ द बायोफर्टिलायझर. बायोफर्टिलायझर म्हणजे सोपा आहे, फर्टिलायझर प्रोव्हायडर विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, नोस्टॅक, ॲनाबेना अशा प्रकारचे काही बॅक्टेरिया आहेत. प्लँट्स लाईक ॲझोला ॲझोला हे प्लँट पण आपण तिथं यूज करत असतोय. ठीक आहे, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी इथं आपलं हा कव्हर झालेला आहे. बघा, नेक्स्ट आपल्या बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे तो ॲनिमल हजबंडरी. म्हणजे आपण काय करणार आहोत, बायोटेक्नॉलॉजीचा यूज ॲनिमल हजबंडरीमध्ये कशा पद्धतीने करत असतो हे लक्षात घेऊ. त्यामध्ये दोन मेथड आहेत, एक आहे आपल्याकडे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर. ह्या दोन टेक्निकचा यूज करणार आहे आपण ॲनिमल हजबंडरीमध्ये. आर्टिफिशियली इन्सिमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर ह्या दोन मेथड तो आपण काय करत असतो बघा, की ॲनिमलमध्ये इम्प्रूव द बोथ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ द ॲनिमल प्रोडक्ट्स. म्हणजे ॲनिमलमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून त्यांच्यामध्ये असणारं क्वालिटी वाढू शकतो, त्याचबरोबर क्वांटिटी वाढू शकतो. म्हणजे क्वालिटी त्याच्यामध्ये बघा, मिल्क प्रोडक्शन आपण इम्प्रूव्ह करू शकतो, मीट प्रोडक्शन हे आपण त्यांच्यामधले इन्क्रीज करू शकतो, वूल म्हणजे वूल प्रोडक्शन इम्प्रूव्हमेंट करू शकतो आहे. अशा पद्धतीनं आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज ॲनिमल हजबंडरीमध्ये करणार आहोत. बघा, अशा पद्धतीनं आपण क्रॉप बायोटेक्नॉलॉजी आणि ॲनिमल हजबंडरी हा इथं पॉईंट कव्हर केलेला आहे. तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्युमन हेल्थ काय आहे आणि उरलेले जे काय बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण तिथं कव्हर करणार आहोत. जर लेक्चर समजलं असेल तर नक्कीच लाईक करून शेअर करा. थँक्यू.